शिवसेनेत अभूतपूर्व बंड झाल्याने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोंडी झाल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. ईडीने अनिल परब यांना आज गुरुवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मागील 2 दिवसांपासून शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. मंगळवारी तब्बल 11 तास आणि बुधवारी जवळपास 8 तास ईडीने अनिल परब यांची चौकशी केली. त्यानंतरही त्यांची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही आहे. आज अनिल परब यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आज गुरुवारी पुन्हा एकदा अनिल परब चौकशीसाठी हजर राहणार आहेत. सकाळी 11 वाजता परब यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. ईडीने अनिल परब यांना काही कागदपत्रांची यादी दिली असून त्याची गुरुवारी पूर्तता करण्यास सांगितले आहे. दापोलीतील कथित बेकायदेशीर रिसॉर्ट प्रकरणात ईडीकडून अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. अनिल परब यांना ईडीने काही दिवसांपूर्वी चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यावेळी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते चौकशीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. काही दिवसांपूर्वी अनिल परब आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संबंधित ठिकाणी ईडीने छापा मारला होता. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.